ओके सो आजच्या सेशनमध्ये आपण टॉपिक शेक कवर करणार आहोत. हा आपला चौथा सेशन आहे आणि या सेशनमध्ये आपण जे मेन टॉपिक शेक कवर करणार आहोत ते म्हणजे इंडिकेटर्स मी कुठले यूज करतो, ट्रेंड लाईन कसे ड्रॉ करायचे आणि फिबोनाची रिट्रेसमेंट्स आणि एक्सटेन्शन्स कसे ड्रॉ करायचे. ऑलराईट, खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे. ऑलराईट सर, ह्याला मी याच्यामध्ये घेतो, टेक्स्ट फाईल मध्ये टाकतो आणि त्याला हायलाईट करूया. सो तुम्हाला कळेल की काय घ्यायचं. ओके, सो हे चार टॉपिक्स आज आपण कवर करणार आहोत. ऑलराईट, सो लेट्स गेट स्टार्टेड. सर्वात पहिला आपण बोलूया इंडिकेटर्स विच आय यूज. ओके, लास्ट सेशन मध्ये प्रिव्हियस आय मीन थर्ड सेशन मध्ये ऑलरेडी मी तुम्हाला सपोर्ट अँड रेजिस्टन्स काय असतं सगळ्याच्या गोष्टी सगळ्या शिकवलेल्या आहेत की काय इम्पॉर्टंट आहे सपोर्ट अँड रेजिस्टन्स आणि कशा प्रकारचे ते लाईन्स आणि असतात. आज ऍक्च्युली आपण शिकणार आहोत इंडिकेटर्स आपण कुठले यूज करणार आहोत. इंडिकेटर्स काय असतात हे पहिले जाणून घेऊया आणि कुठले इंडिकेटर्स यूज करणार आहोत ते जाणून घेऊया. इंडिकेटर म्हणजे काय नाही, जसं आपलं एक्झाम्पल एका याच्यावरती सिग्नलवरती उभा राहतो तो ट्रॅफिक सिग्नल जो आहे तो एक इंडिकेटर आहे. लाल म्हणजे थांबा, ऑरेंज म्हणजे निघा निघा रेडी राहा आणि ग्रीन म्हणजे निघा. सेम थिंग इथे स्टॉक मार्केटमध्ये पण असं असतं की असे काही इंडिकेटर्स असतात त्याचा आपण वापर करून आपल्याला कळतं की हा स्टॉक कुठे येऊन थांबू शकतो किंवा कुठे येऊन जाऊन पडू शकतो की कुठे वाढू शकतो. ओके, तर असे कुठले आपण इंडिकेटरचे यूज करणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. कारण असे शेअर मार्केटमध्ये 5,000 पेक्षा पण जास्त इंडिकेटर्स क्रिएटेड आहेत. तुम्ही पण स्वतःचे तुमचे इंडिकेटर्स तुम्ही क्रिएट करू शकता जर तुम्हाला कोडिंग आणि येत असेल तर. पण आपण तेच इंडिकेटर यूज करणार आहोत जे ऍक्च्युली बाजारात चालतात. म्हणजे काय, बघा दोन प्रकारचे इंडिकेटर असतात. एक तर इंडिकेटर असतो तो कधीही फेल जाऊ शकतो, म्हणजे एक स्पेसिफिक सगळ्यांना पूर्ण जगाला कळला तर तो इंडिकेटर फेल व्हायला चालू करतो. पण एक असा इंडिकेटर आपण वापरायचा जे भले जगाला सगळ्या जगाला जरी कळले तरी पण तो ऍक्च्युली जास्त जेवढ्या जास्त लोकांना कळेल तेवढा तो इंडिकेटर चांगला होत जातो. असे इंडिकेटर वापरायचे म्हणजे जे कधी न फेल जाणारे इंडिकेटर्स आपण वापरायचे. तर असे कुठले इंडिकेटर्स आहेत आणि त्याची कारणं का आहेत ते पण जाणून घ्या की का ते फेल नाही जाणार. ओके, सर्वात पहिला आपण ह्या चार्ट वर मी वापरणार आहे हे म्हणजे खाली दिसत आहे ना याला व्हॉल्यूम म्हणतात. व्हॉल्यूम म्हणजे किती शेअरची ट्रेडिंग केलेली आहे झालेली आहे त्याला व्हॉल्यूम म्हणतात. तर व्हॉल्यूम इंडिकेटर हा कधी खोटं बोलत नाही, कारण जर ह्या दिवशी एवढे शेअरची ट्रेडिंग झालेली आहे ती होणारच आहे. राईट, म्हणून हे कधी पण बनावट नाहीये, हे कधी पण खोटं बोलणार नाही आणि कधी हा इंडिकेटर काही विचित्र नवीन काही गोष्ट दाखवणार नाहीये. ऑलराईट, तर म्हणून व्हॉल्यूम हा इंडिकेटर मी वापरणार आहे कारण तो कधी खोटं बोलत नाही. ओके, आणि तो आयुष्यभर चालणारच आहे, किती वर्षांवर्ष पण चालणार आहे. कारण लोक जर ट्रेड करणार तर व्हॉल्यूम जनरेट होणारच आहे. राईट, व्हॉल्यूम जनरेट झाला तर व्हॉल्यूमचा बार बनणार आहे. ओके, सेकंड थिंग इज प्राइस, स्वतः किंमत भाव. ओके, भाव बोलतो जे आपण कायम बघा शेअर मार्केटमध्ये आपण काय आपण हे टेक्निकल अनालिसिस कशाला करतो, टेक्निकल अनालिसिस यासाठी करतो किंवा इंडिकेटर्सचे अनालिसिस का करतो की हा भाव कुठे जाणार आहे ह्याच्या प्रेडिक्शन साठी. म्हणजे भावाच्या मुवमेंट साठी आपण ते इंडिकेटर्सचे अभ्यास करतो. पण मी तर हेच म्हणतो ते भाव इंडिकेटर्सचा कशाला अभ्यास करा, त्यापेक्षा भावाचाच अभ्यास करा ना. बेसिक प्राइसचाच अभ्यास करा, त्याचा डेरिव्हेटिव्हचा अभ्यास कशाला करायचा, त्याच्यामधून डिराईव्ह झालेल्या सेकंड लेवलच्या गोष्टीचा अभ्यास का करायचा. म्हणून आपण जे प्रायमरी जे आहे ते भावाचाच अभ्यास करा. आणि मेनली प्राइसचं काय आहे, जर ही कॅन्डल बनलेली आहे, ओके, ही कॅन्डल त्या दिवशी खरीच बनलेली आहे. प्राइस ओपन हाय लो क्लोज मुळे हे प्राइस हे जे कॅन्डल्स आहेत ते दिसत आहेत. ओके, म्हणून आपण स्वतः प्राइस इटसेल्फ आपण यूज करणार आहोत. म्हणून आपण स्वतःला म्हणतो काय, प्राइस ऍक्शन ट्रेडर. ओके, भाव कधी खोटं बोलणार नाहीये. आज जो भाव आज जी कॅन्डल बनते ही 1,000 ओव्हरच्या नंतर पण तशीच कॅन्डल बनणार आहे किंवा 1,000 ओव्हरच्या आधी पण जर स्टॉक मार्केट असतं किंवा जे काही ट्रेडिंग जर त्याच्यावरती आपण एक ओपन हाय लो क्लोज काढला तेव्हाही तशीच कॅन्डल बनणार आहे. म्हणून हे कधी फेल होणार नाहीये. ओके, व्हॉल्यूम कधी फेल होणार नाही, प्राइस कधी फेल होणार नाहीये. तर आता प्राइसचा उपयोग कसा करणार, प्राइसचा उपयोग करण्यासाठी आपण ट्रेंड लाईन्स काढतो त्याच्यावरती. आणि ट्रेंड लाईन्सचा नंतर मी याच्यानंतर बोलेन, पण भावाला वरती आपण ट्रेंड लाईन्स काढून अशा प्रकारे त्या प्राइसचा आपण उपयोग करतो. ओके, त्यानंतर तिसरा इंडिकेटर आपण जो यूज करतो तो आहे मुव्हिंग एव्हरेजेस. हे जे लाईन्स दिसत आहे आपल्याला याला मुव्हिंग एव्हरेजेस म्हणतात. नॉर्मली तुम्ही जर फर्स्ट टाइम चार्टिंग डॉट कॉम वरती लॉग इन झालात तर तुम्हाला ह्या लाईन्स दिसणार नाहीत किंवा एखाद दुसरी लाईन दिसेल. त्या लाईनची सेटिंग कुठून करायची, इकडे हे मुव्हिंग एव्हरेज टॅब आहे त्याच्यावरती क्लिक करायचं,
त्याच्यात जाऊन तुम्ही ह्याला हे अनचेक असणार, ओके, चेकबॉक्स नसणार, त्याला चेक करायचं आणि मग ते आपले जे लागतात ते आपण टाकायचे. ओके, आपण नॉर्मली आपण जे यूज करतो सिम्पल मुव्हिंग एव्हरेजेस यूज करतो, काही चार सिम्पल मुव्हिंग एव्हरेज यूज करतो आणि दोन एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजेस यूज करतो. आता सिम्पल मुव्हिंग एव्हरेज म्हणजे काय, 30 सिम्पल मुव्हिंग एव्हरेज म्हणजे काय, 30 दिवसाची क्लोजिंग प्राइस आहे भागिले 30, त्याच्यातून जो नंबर होतो तो प्लॉट होतो. ओके, एक्झाम्पल याच्यावर दाखवतो. समजा आता हा पहिला हे 30 दिवसाची क्लोजिंग, ह्याच्या आधीच्या 30 दिवसाची क्लोजिंग प्राइस नंतर हा नंबर इकडे प्लॉट झाला. ओके, हा असा समजा हा पॉइंट प्लॉट झाला. त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी पण प्रिव्हियस 30 दिवसाची परत तो काहीतरी कुठे पॉइंट प्लॉट होणार, परत प्रिव्हियस 30 दिवसाची परत इथे कुठे पॉइंट प्लॉट होणार, असे ते पॉइंट प्लॉट होत जातात आणि आपल्याला ते पॉइंट नाही दिसत, आपल्याला ते लाईन मध्ये दिसतात, कारण त्यांनी दिसत दिसायला बरं पडतं. म्हणून ही जी लाईन कनेक्ट केली तर ही लाईन म्हणते ते मुव्हिंग एव्हरेजची लाईन. ओके, आता मुव्हिंग एव्हरेजचं मॅथमॅटिक्स खूप सिम्पल आहे. ओके, कारण सिम्पल सिम्पल भाषेने ते बनवलेलं आहे आणि परत स्पेसिफिकली 30, 50, 100, 200. ओके, आता हे जास्त लक्षात ठेवायची गरज नाही, कारण ऑलरेडी तुम्ही यापर्यंत तुम्ही रिव्हिजन करून रिव्हिजन सेशन आहे, पण साधारण हे आपण यूज करणार आहोत. 30 सिम्पल मुव्हिंग एव्हरेज, 30 सिम्पल मुव्हिंग एव्हरेज, 50 सिम्पल मुव्हिंग एव्हरेज, 100 आणि सिम्पल मुव्हिंग एव्हरेज 200. ह्याच्या व्यतिरिक्त 5 एक्सपोनेन्शियल आणि 10 एक्सपोनेन्शियल. 30 एक्सपोनेन्शियल वापरलं तरी चालेल, पण मेनली 5 आणि 10 एक्सपोनेन्शियल आपण वापरतो. ओके, तर अशा प्रकारे सिम्पल मुव्हिंग एव्हरेज हे बरेच लोक यूज करतात, बरेचसे ट्रेडर्स यूज करतात. ओके, बरेचसे दिग्गज लोक यूज करतात आणि सिन्स खूप सारे लोक हे गोष्ट यूज करतात आणि हे सिम्पल मॅथमॅटिक्स आहे. कारण हे कसं आहे की हे जे मूव्ह होतं हे बनलेलं कशामुळे, प्राइसमुळे बनलेलं आहे, डायरेक्टली प्राइसमुळे बनलेलं आहे, म्हणून हे पण कधी फेल होणार नाहीये. ओके, लाईन जे काय ते आहेतच आहेत. ओके, तर म्हणून ते मुव्हिंग एव्हरेज एक वापरतो मी. ओके, आणि प्लस मुव्हिंग एव्हरेज आपल्याला सांगतं की स्टॉक एक मंदीत आहे की तेजीत आहे. ऑलराइट, त्यामध्ये दुसरा प्रकार आहे ते एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज. आपण जसं मी म्हणालो एक्सपोनेन्शियल हे जे चेंज सिम्पल चेंज करायचं, एक्सपोनेन्शियल इकडे आहे क्लिक करायचं आणि 5. ते एक्सपोनेन्शियलची कॅल्क्युलेशन जरा वेगळी आहे, ते आपण डिटेलमध्ये आपण जाणार नाही आहे कॅल्क्युलेशनच्या, पण एक्सपोनेन्शियल हे जरा फास्ट मुव्हिंग आहे असतं. समजा मी 30 सिम्पल मुव्हिंग ठेवलं इकडे चार्टवरती, इथे दाखवतो मी. समजा हे सिम्पल मुव्हिंग एव्हरेज आहे 30 वालं. ओके, आणि आता मी समजा एक्सपोनेन्शियल मला जर काढायचं असेल सेम, तर एक्सपोनेन्शियल जरा ह्याच्यावरतीच चालणार कधी पण तेजीमध्ये असताना. ओके, कारण त्याचं कॅल्क्युलेशन तसंच आहे. ऑलराईट, काय एक्सपोनेन्शियल एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज फॉर्म्युला बघायचं असेल तर असं काय दिसणार, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज फॉर्म्युला. बऱ्याच काहीतरी कॉम्प्लेक्स फॉर्म्युला आहे, आपल्याला त्यात जास्त काही डोकं फोडायचं नाही आहे, पण असं काहीतरी फॉर्म्युला येतो. ओके, सिम्पल मुव्हिंग एव्हरेज 10 डिवाइड बाय 10 मल्टीप्लायर 2 इंटू दिस, त्याने बऱ्याच प्रकारे तो एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज येतो. ओके, पण एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजचा पण बरेचसे शॉर्ट टर्म ट्रेडर्स वापर करतात, स्पेसिफिकली 5 एक्सपोनेन्शियल आणि 10 एक्सपोनेन्शियल, जो आपण एका डिप बाय स्ट्रॅटेजीमध्ये आपण शिकणार आहोत पुढच्या सेशनमध्ये, तो आपण वापर करतो. ओके, त्यासाठी वापर करतो. म्हणून अशा प्रकारे हे दोन मुव्हिंग एव्हरेजेस किंवा मुव्हिंग एव्हरेज ॲट सेल्फ ॲज अ इंडिकेटर, हे तिसरा इंडिकेटर आपण यूज करणार आहोत आपल्या चार्ट्सवरती. आणि फायनली फोर्थ आणि शेवटचा इंडिकेटर जो यूज करणार आहोत तो म्हणजे फिबोनाची. या इकडे फिबोनाचीच इकडे आहे, ह्या लाईन्स आहेत त्या, याच्यावरती क्लिक करायचं आणि ड्रॉ करायची. ही जी ड्रॉ केलेली लाईन आहे हिला फिबोनाची म्हणतात. ओके, आता मी इन्व्हेस्टिंग डॉट कॉम वरती पण ड्रॉ करून दाखवतो, कारण दुसरा तो इन्व्हेस्टिंग पण आपण यूज करतो. निफ्टी टेक्निकल क्लिक केलं मी आणि फायनली ह्याला कॅन्डल स्टिक आणि एक्सपांड. ओके, आता हाईड मार्क्स करूया, हाईड मार्क्स आणू. ओके, आता ह्याच्यावरती मला फिबोनाची काढायची असेल तर इकडे हे लेफ्टला जाऊन हा त्रिशूळ दिसतोय ना, त्रिशूळवरती क्लिक करायचं इकडे जायरोवरती आणि इकडे जाऊन हा फिबोनाची रिट्रेसमेंट नावाचा टूल आहे तो यूज करायचा. ओके, आणि ह्याला म्हणतात फिबोनाची रिट्रेसमेंट किंवा फिबोनाची. तर हा चौथा इंडिकेटर आपण यूज करणार आहोत.
हा इंडिकेटर काय यूज करणार आहोत फिबनाचीचा? कारण फिबनाची ऍक्च्युली हा एक नंबर आहे, एक सिरीज आहे. 1 1 + 1 इज 2 2, 1 + 2 इज 3, 2 + 3 इज 5, असे ते नंबरची एक सिरीज आहे. एका लिओनार्डो फिबनाची नावाच्या माणसाने इन्व्हेंट केलेली आहे. आणि ही सिरीज ना सगळीकडे आढळून येते, ओके, नेचरमध्ये. तर तुम्ही कुठेही बघाल तर नेचरमध्ये बरेच ठिकाणी ही गोष्ट दिसते. इवन इवन ब्रह्मांडात बघाल किंवा इवन वेदर पॅटर्न्स मध्ये बघाल, सगळीकडे दिसते. इवन आपले ह्युमन बिंग्स मध्ये पण आपली ते फिबोनाची सिरीज आहे ती दिसते. तर कोणीतरी विचार केला सायंटिस्टने की बाबा जर हे सगळीकडे दिसते तर आपण फायनान्शियल मार्केट मध्ये पण वापरू शकतो ना पॅटर्न, त्याच्यात बनवू शकतो. कारण आपण ह्युमन बिंग्स पण आहोत, सेम आपले इमोशन्स असतात, मेबी आपले इमोशन्स पण आपल्या त्याप्रमाणे चालत असतील फिबोनाची सिरीजच्या हिशोबाने. म्हणून आणि शेवटी शेअर मार्केट काय आहे, चार्ट, इमोशनल अनालिसिस करतो आपण मार्केटची, राईट. त्यासाठी इमोशनल अनालिसिस करण्यासाठी आपण इमोशनल अनालिसिस एक टूल फिबोनाची यूज करतो. ते कितपन खरं आहे ते खोटं आहे माहित नाही, पण ऍटलीस्ट आता सिन्स सगळ्या लोकांना वाटतं की चालत आहे म्हणून ते ऍक्च्युअली आता खरंच झालेलं आहे, असं झालेलं आहे, ओके. तर त्यामुळे हे फिबोनाचीचं टूल ही मार्केटमध्ये चालतं, कारण बरेचसे मोठे लोक वापरतात हे टूल आणि बरेचसे सक्सेसफुल इन्व्हेस्टर वापरतात आणि हे जास्त करून मेजॉरिटी ऑफ टाइम्स हे टूल व्यवस्थितपणे काम करतात, ओके. म्हणून आपण फिबोनाचीचा आपण वापर करणार आहोत, ओके. तर अशा प्रकारे व्हॉल्यूम, प्राईस, मुव्हिंग एव्हरेज आणि फिबोनाची, बस एवढंच आपण अभ्यास करणार आहोत. आणि एवढेच आपले इंडिकेटर्स ठेवायचे, ह्याच्यापेक्षा जास्त इंडिकेटर्स तुम्ही चार्टवरती ऍड करू नका, कारण ते त्याला काही अर्थ राहत नाही, ओके. कारण बरेचसे इंडिकेटर्स आहेत बघा, इकडे तुम्ही बघाल अप्पर ओव्हरलेज एवढे सगळे आहेत, लोअर इंडिकेटर्स एवढे सगळे आहेत. तेवढं वाचत राहीपर्यंत आपलं व्हिडिओ होऊन जाऊ, ओके. त्यामुळे आपल्याला स्पेसिफिकली एवढे एवढे व्हिडिओज आपल्याला, सॉरी, एवढे हे इंडिकेटर्स आपल्याला गरज नाही आहे आपण वापरणार आहोत. ऑलराइट, सो लेट्स गेट स्टार्टेड. आता ह्याच्यानंतर टू अंडरस्टँड ट्रेंड लाईन्स कशा ड्रॉ करायच्या, कारण मी आपण काय आपण प्राईसचा अभ्यास करणार आहोत. प्राईसचा आपल्याला समजण्यासाठी की काय करायचं आहे, त्या ट्रेंड लाईन्सचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे, ओके. तर सर्वात पहिले आपण जाणून घेऊया ट्रेंड लाईनच्या ज्या मेन चार प्रॉपर्टीज काय आहेत हे जाणून घेऊया. बघा परत सांगतो, बरेचसे मेंटीज ट्रेंड लाईन्स हे जर प्रॉपर्टी ड्रॉ करताना जर मिस्टेक करतात त्यामुळे लॉस मेकिंग होतात, ओके. म्हणून हे ट्रेंडलाईन जसे शिकवतोय तशाच एक्झॅक्टली ड्रॉ करा, तरच तुम्हाला व्यवस्थित सेटअप्स भेटणार, ओके. मी तुम्हाला एक्झाम्पल्स देईन, रिसेंट माझे इवन जे स्टॉक्सचे बाय केलेले आहेत त्याचे मी रिसेंट एक्झाम्पल देईन आणि ते आपण मी तुम्हाला सांगेन, ऑलराईट. तर सर्वात पहिले प्रॉपर्टीज मी तुम्हाला सांगतो ट्रेंडलाईनचे काय आहेत, ओके. पहिली गोष्ट ट्रेंडलाईन काय ड्रॉ करणार आपण, ट्रेंडलाईन ड्रॉ केल्याने आपल्याला कळतं की मार्केट वर जाईल की खाली जाईल, कारण हे नुसतं असं प्राईजला बघेल तर आपल्याला काही समजणार नाही आहे, राईट. म्हणून ट्रेंडलाईन सांगणार आपल्याला मार्केट वर जाणार की खाली जाणार, ओके. इन सिम्पल भाषेमध्ये जर मला बोलायचं असेल, सर समजा ही ट्रेंडलाईन अशी ड्रॉ केलेली आहे रेझिस्टन्स लाईन आणि मार्केट असं काहीतरी करतंय सध्या, ओके, ह्या असं करते आणि फायनली इकडनं असं वर जायला लागलं, म्हणजे मी म्हणेन की आता ह्या ट्रेंडलाईनच्या हिशोबाने वाटतंय की आता मार्केट वर जाणार. सिमिलरली जर मी अशी एक लाईन ड्रॉ केली, ओके, अशी एक लाईन ड्रॉ केली आणि ज्यामध्ये मग मार्केट असं काहीतरी करायला चालू करतंय, मी इकडे म्हणू शकतो अच्छा ही आता ट्रेंडलाईन तोडलेली आहे, मार्केट याच्या खाली जाऊ शकतो. म्हणून आपण ट्रेंडलाईन ड्रॉ करणार, कारण ट्रेंडलाईन सांगतं की मार्केट वर जाऊ शकतं की खाली जाऊ शकतं, एकदा ते ट्रेंडलाईन तोडतं मार्केट कुठल्याही डायरेक्शनला, ओके. तर चला समजूया पहिले चार मेन प्रॉपर्टीज कुठल्या आहेत ट्रेंडलाईनच्या. सर्वात पहिली प्रॉपर्टी आहे, जेवढी लांब असणार ना ट्रेंडलाईन तेवढी चांगली. लांब म्हणजे जेवढा वेळ तो स्टॉक कन्सॉलिडेट करत राहील, ओके, जेवढा वेळ तो स्टॉक कन्सॉलिडेट करत राहील तेवढा चांगला, ओके. सर्वात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आपण एक तर ही वरची ट्रेंड लाईन काढणार आहोत, सेकंड ट्रेंड लाईन अशी काढणार आहोत, सपोर्ट लाईन आणि रेझिस्टन्स लाईन. ही आहे, ही ब्ल्यू लाईन जी काढत आहे ही सपोर्ट लाईन आहे आणि ही जी रेड लाईन जी काढणार आहोत ही रेझिस्टन्स लाईन आहे. हे दोन कायम आपल्याला काढायचे आहेत, कधी पण लक्षात ठेवा दोन्ही ट्रेंड लाईन्स काढायच्या आहेत, एकच काढायची नाही आहेत. बरेचसे मेंटीज ही चुका करतात, दोन्हीही ट्रेंड लाईन्स काढून मला जेव्हा तुम्ही तुमचा अभ्यास मला पाठवाल तर दोन्ही ट्रेंड लाईन्स इकडे दिसले पाहिजेत, कारण
त्याचं मेन कारण हेच आहे की हा जो अँगल जो आहे या दोन ट्रेंड लाईन्स मधला, जेवढा छोटा असेल तेवढा चांगला. 3 मंथच्या चार्ट वरती, 3 महिन्याच्या चार्ट वरती हा अँगल 3 टक्क्याच्या वर जास्त नसला पाहिजे. वीकली चार्ट वरती हा 7-8 टक्क्याच्या वर नसला पाहिजे. मंथली चार्टचं काही एवढं काही चालतं, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण ऍटलीस्ट शॉर्ट टर्म ट्रेडिंग मध्ये जिकडे आपल्याला ऍक्युरेसी खूप ठेवायला लागते स्विंग ट्रेडिंग मध्ये, तिकडे 3 टक्क्याच्या वरती हा नसला पाहिजे अँगल. ओके, म्हणजे काय, हा जो इकडे जो बार बनेल, इकडे जी कॅन्डल बनेल, ह्याला खाली टच होऊन पासून इकडे टच जी होते आहे, तर ही कॅन्डल 3 टक्क्याच्या वर नसली पाहिजे. ओके, कारण त्याचे फायदा काय माहिती आहे का, पहिली गोष्ट जर समजा तुम्हाला स्टॉप लॉस जरी ठेवायचा असेल, ट्रेड कुठे चुकणार, समजा या ब्ल्यू लाईनच्या खाली जर हा ट्रेड चुकायला खाली गेला तर ट्रेड चुकला. समजा काय होतं कधी कधी की स्टॉप असं काहीतरी करतो, इकडनं निघतो, निघून झाल्यावर खाली कधी परत खाली येतो, खाली आला आणि जर या लाईनच्या खाली गेला तर समजा की ट्रेड चुकलाय. ओके, पण याच्यात फायदा काय होतो की सिन्स हा अँगल एवढा छोटा असल्यामुळे हा स्टॉप लॉस पण 3 टक्क्यावरती राहणार. जर तुमचे अँगल जर असे असतील, असा एक असेल आणि असा एक असेल, तर मे बी ही जी कॅन्डल जी बनणार आहे, ही जी कॅन्डल जी बनणार आहे तुमची, ही 3 टक्क्यापेक्षा जास्तची असेल, म्हणजे तुमचा स्टॉप लॉस 5-6-7-8 टक्के पण असू शकतो. म्हणून अँगल जेवढा छोटा तेवढा स्टॉप लॉस पण तेवढा छोटा असणार आहे. ओके, सेकंड गोष्ट म्हणजे सिन्स हा खूप वेळ कन्सॉलिडेट करतोय, एक स्प्रिंग सारखं खूप वेळ दाबल्यामुळे जेव्हा पण हा निघणार इकडनं खूप फोर्स निघतो, पण हा जर आहे एवढी स्प्रिंग कॉम्प्रेस नाही, राईट, स्प्रिंगचा विचार करा, स्प्रिंग जेवढा तुम्ही दाबाल तेवढी चांगली, राईट. आता ही इकडे एवढी दाबली गेली नाहीये कम्पेअर टू दिस, म्हणून इकडनं जेव्हा विस्फोट होईल किंवा इकडनं जेव्हा बाहेर ब्रेकआउट देईल तेव्हा एवढा खास येणार नाहीये, मे बी इथपर्यंत जाऊन खाली येईल. म्हणून लॉंगर द ट्रेंड लाईन द बेटर, अँगल दोन्ही ट्रेंड लाईन मधला छोटा असणं गरजेचं आहे. ओके, हे दोन पॉइंट झाले. तिसरा पॉइंट म्हणजे कॅन्डलस्टिक जे आहेत ना आपले, ओके, तुम्ही कॅन्डलस्टिक एक्झॅक्ट कॅन्डल सी ह्याला पण कॅन्डलस्टिक समजा, ही अशी काही कॅन्डलस्टिक समजा, म्हणजे मला समजेल मी काय करतो. समजा हे कॅन्डलस्टिक बनले आहेत, असे काहीतरी बनलेत कॅन्डलस्टिक्स, ह्याच्यावरनं ना आपण 2-3 प्रकारचे ट्रेंड लाईन्स काढू शकतो. एक तर अशी निघणार, एक अशी निघणार, एक अशी निघणार. ओके, लेट्स से अजून एक मी कॅन्डलस्टिक इथे काढतो. ऑलराईट, तर तुम्ही बघू शकता एका पॉईंटवरनं 3 ट्रेंड लाईन्स बनल्यात, तर कुठली ट्रेंड लाईन घेणार, कारण कारण आपल्याला ती एक्झॅक्ट घ्यायची याच्यामध्ये ह्याच्यावरती जर स्टॉक जाऊन क्लोज होईल तर आपल्याला माहिती असला पाहिजे तो इकडनं स्टॉक चालणार. तर त्यासाठी ट्रेंडलाईन जी मॅक्सिमम नंबर ऑफ कॅन्डलच्या हायला टच होते तीच आपण सिलेक्ट करणार, ती आहे म्हणजे ही वाली ट्रेंडलाईन. ती आहे म्हणजे ही वाली ट्रेंडलाईन, या कॅन्डलला टच होत आहे, या कॅन्डलला टच होत आहे आणि या कॅन्डलला टच होत आहे. हे बाकीचा हा मधला झाला कॅन्डल, ह्याला आपण काउंट नाही करणार. एक्झॅक्ट कॅन्डलच्या टॉपला टच झाली पाहिजे ट्रेंड लाईन, रेझिस्टन्स लाईन, किंवा एक्झॅक्ट कॅन्डलच्या लोला टच झाली पाहिजे. मधून जर पार होत असेल, कुठून अशी पार होत असेल, अशी पार होत असेल, ह्याला आपण काउंट नाही करणार आहे. एक्झॅक्ट हाय किंवा एक्झॅक्ट लोला टच झाली पाहिजे, तिथे बरेचसे लोक चुका करतात. ओके, एक्झाम्पल मी तुम्हाला लुपिनचं एक्झाम्पल देतो. मला काही काल एका मेंटीने ऍक्च्युअली पिंग केलेलं मंथली ब्रेकआउट, आपण ज्या मिंटी जे ट्रेड घेत होतो तेव्हा त्यांनी ट्रेंड लाईन मला कशी काढून पण पाठवली माहितीये का, त्यांनी अशी काहीतरी पाठवून पाठवली, अशी आहे बरोबर का, त्याच्या हिशोबाने बरोबर आहे की इकडे इकडे टच होते, पण ही चुकीची आहे. ही ट्रेंड लाईन तर मधून चाललेली आहे आणि मॅक्सिमम पॉईंटला कनेक्ट पण होत नाही. ओके, याच्यावरनं चौथा अजून एक ऍडिशनल पॉईंट, फायनल पॉईंट, ट्रेंडलाईन आहे ना ही सर्व सगळ्या आउटर मोस्ट पॉईंटना कनेक्ट झाली पाहिजे. ओके, जास्त करून हेच बघा, कारण काय होतं की जर ते नाही केलं तर परत तुमच्या कॅन्डल ट्रेडला रेजिस्टन्स येऊ शकतं. याचा अर्थ काय, ही आता ही ट्रेंडलाईन लोक काढताना मला महेश इथे मॅक्सिमम पॉईंट कनेक्ट होत आहे, ह्याला हा कनेक्ट होतोय, 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 मग ब्रेकआउट आहे ना लुपिन, मी बोलणार नाही.
कारण हे आउटर मोस्ट पॉइंट्स नाहीत, कारण इकडे पण हा आउटर पॉइंट आहे, हा आउटर पॉइंट आहे, याला कोण कनेक्ट करणार? म्हणून ट्रेन लाईन काढताना नॉर्मली जर समजत नसेल कशी काढायची तर असं करायचं. एक मिनिट डिलीट करूया, याला असं करायचं, हायेस्ट पॉइंटला ओके अशी हॉरिझॉन्टल लाईन काढा आणि त्याला नंतर अशी ड्रॉप करा. जिकडे पण पहिली जिकडे टच होणार ना, दॅट इज द आउटर मोस्ट पॉइंट. आता हे बघा, इथे हे टच होते फर्स्ट टाइम, नंतर हे सेकंड टच होणार आहे इथे. म्हणजे इन अदर वर्ड, लुपिनला ब्रेकआउट आलेला नाही अजून. म्हणून मी माझ्या मल्टीबॅग पोर्टफोलिओ मध्ये लुपिनला मी ह्यावेळी घेतलं नाही आहे. हालांकि फार्मा स्टॉक्स मध्ये ब्रेकआउट आहे पण मी घेतलं नाही, कारण लुपिनला ब्रेकआउट नाही आहे, कारण आउटर मोस्ट पॉइंट हा आहे. हालांकि इकडे एक आणि दोनच पॉइंट आहेत, बट स्टील मे बी हा पॉइंट पण नीट कनेक्ट होईल. पण जोपर्यंत तो ब्रेकआउट देत नाही तोपर्यंत मी घेणार नाही. मी इकडनं असाही काढलं असतं, ही अजून एक तुम्हाला वेगळी लाईन करत लागतो, मी अजून एक लाईन अशी काढली असती, ही जबरदस्ती जाते. अशी काढली असती आणि इकडे आपलं ब्रेकआउट दिसतोय, पण तो आउटर मोस्ट पॉइंट मी मिस केलाय. ह्याच्याने काय होतं माहितीये का, कधी कधी हा इकडनं ब्रेकआउट देईल आणि इकडे रेजिस्टन्स देईल परत आणि परत तो खाली येईल, तर काय करणार मग? ह्या लाईनला निळ्या लाईनला रेजिस्टन्स देईल, म्हणून आउटर मोस्ट पॉइंट ना कलेक्ट करायचं. ओके, अजून काय एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला, सनफार्माची लाईन परत ह्या पॉइंट वरनं काढणार, हायेस्ट पॉइंट ओके हॉरिझॉन्टल असं, आणि मग अशी ड्रॉप करणार. ड्रॉप केल्यावरती इकडे बघा, इथे हाय आउटर मोस्ट पॉइंट याचा आता हाय किंवा हाय वी धरला तरी चालेल, तर असा येत आहे. ओके, हा धरला तरी चालेल असा येत आहे. ओके, किंवा असा काढला, समजा तुम्ही असा काढला तरी येतोय. हा मी म्हणणार की इकडे ब्रेकआउट आला, पण जसं मी म्हणतो लॉंगर द ट्रेंड लाईन, किंवा आता हा बघा हा एक पॉइंट धरा, ह्या पॉइंटला मॅक्सिमम कॅन्डल्स पण कनेक्ट होतो वाटतं, हा पण छान आहे ट्रेंड लाईन. हालांकि इकडनं ही कॅन्डल मध्ये जाते अशी उंचशी, पण त्याला निगेट करू शकतो. पण पुढच्या ज्या कॅन्डल्स आहेत ह्याच्या नंतरचे जे कॅन्डल्स आहेत ओके, जे खाली येणारे डाऊन ट्रेडिंग कॅन्डल्स आहेत, त्याचे हायेस्ट पॉइंट टच करणं गरजेचं आहे. ओके, हा तीस चौथा पॉइंट सांगतोय, तर जरा अपवाद ठेवू शकता तुम्ही, पण स्टील जेवढं होईल तेवढं स्ट्रिक्टली आउटर मोस्ट पॉइंटला कनेक्ट करा आणि ड्रॉ करा, नाही तर रेजिस्टन्स हाईट होणार. ओके, ॲक्सिस बँक ओके 8 पॉइंट कनेक्ट केला, आउटर मोस्ट पर्यंत हॉरिझॉन्टल लाईन, आउटर मोस्ट पॉइंट कनेक्ट करताय, हा पॉइंट, हा पॉइंट, हा पॉइंट, राईट, परफेक्ट. परत ही अपवर्ड स्लोपिंग पण काढतो, तर हा मंथली चार्ट असल्यामुळे अँगल खूप वाईड आहे. ओके, नॉर्मली डेली चार्ट होती जर असं सेटअप सेम दिसला तर हा 3% ही म्हणजे ही जी मार्जिन आहे, ही जी मार्जिन इकडची ही जी मार्जिन आहे ही 3% गॅप नसली पाहिजे. ओके, त्यापेक्षा जास्त असली तर रिस्क होऊ शकते ट्रेडमध्ये, एवढं लक्षात ठेव. ओके, तर अशा ह्या चार प्रॉपर्टीज आपल्याला फॉलो करायच्या आहेत. लॉंगर द ट्रेंड लाईन द बेटर. लॉंगर म्हणजे किती, तर तुम्ही म्हणालात तर मी म्हणेन की 20 कॅन्डल. ओके, 20 कॅन्डल्स मग हे मोजायचे इकडनं फर्स्ट पॉइंट पासून ते जिकडे ब्रेकआउट येतात तिथपर्यंत 20 कॅन्डल सरासरी असणं गरजेचं आहे. कधी कधी जर कमी घेतलं तर थोडीशी रिस्क असते, 20 कॅन्डल हे जास्त असेल तर खूपच चांगलं. ओके, एक्झाम्पल आता हा ट्रेड जर बघाल तर 20 कॅन्डल खूपच मोठा लांबचा ट्रेड आहे. ओके, अशी जरी काढली तरी चालेल, असं जरी काढला तरी चालेल, मॅक्सिमम पॉईंट कॅन्डल असतात ह्याच्यामध्ये, खूप कॅन्डल्स आहेत. आता एक अजून एक कुठला आहे तो डायमाइन्स, डायमाइन्स आता ह्याच्यावरती बघाल, ऑल डेटावर जाऊन दाखवतो. हा तर ह्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल आहे परत, पण टाइम फ्रेम बघा, इवन अशी पण लॉइन ड्रॉ करू शकतात, पण हे मंथली चार्ट सांगतोय मेनली. परत
मल्टी चार्जेस मल्टीपल स्ट्रॅटेजी जाऊया, पण ह्याच्यामध्ये बघा 8 वर्षानंतर ही ट्रेंड लाईन तुटते. और ही हालांकि स्ट्रक्चर आहे हॉरिझॉन्टल असल्यामुळे, हॉरिझॉन्टल लाईन असल्यामुळे, पण ही 8 वर्षानंतर हा तुटून वरच्या बाजूला चाललेला आहे. ओके, सो इन अदर वर्ड जेवढी लांब ट्रेंड लाईन असेल तेवढी चांगलं. परत दुसरी गोष्ट सांगितलं जसं दॅट त्या ट्रेंड लाईनचा अँगल जेवढा छोटा असेल तेवढा चांगला. ओके, इन दिस केस याचा अँगल चांगला आहे, छोटा आहे दोघांचा अँगल. ओके, ट्रेंड लाईन मॅक्सिमम पॉईंट्सला कनेक्ट केला पाहिजे, तरच ती व्हॅलिड ट्रेंड लाईन आहे. ओके, आणि फायनली ट्रेंड लाईनला आउटर मोस्ट पॉईंट्सला कनेक्ट करायचा प्रयत्न करायचा. चौथा पॉईंट थोडा अपवाद ठेवू शकतात जसं म्हणतो तसं, पण जमेल तेवढं स्ट्रिक्टनेस हा चौथ्या पॉईंटवर ठेवलं तरी चांगली गोष्ट आहे. ओके, तर अशा प्रकारे हे ट्रेंड लाईनची ड्रॉइंग आहे. आणि ह्या जर हे तुम्ही ट्रेंड लाईन जर व्यवस्थित ड्रॉ केल्या तर तुम्ही शिकला ब्रेकआउट सेटअप्स. ब्रेकआउट म्हणजे काय? आता ही ट्रेंड लाईन ही वरची, मेनली ही जी वरची जी ट्रेंड लाईन आहे, ग्रीन करतो हिला, ही जेव्हा ट्रेंड लाईनच्या वरती जेव्हा पण कॅन्डल क्लोज होते, क्लोज हा क्लोज झाली पाहिजे, डेली चार्ट वरती 3.5-3 लाख कॅन्डल क्लोज होते. म्हणजे तुम्ही डेली चार्ट वरती 1-3 नंतर कधी पण बाय करू शकतात, किंवा नेक्स्ट डे ला बाय करा. वीकली चार्ट वरती शुक्रवारी 3.5 लाख बंद होते कॅन्डल, म्हणजे 1 तर तुम्ही 3-25 शेअर आउट शुक्रवारी बाय करू शकता वीकली ब्रेकआउट साठी, किंवा सोमवारी जाऊन बाय करा, किंवा जर मंथली चार्ट वरती बाय करत असेल, महिन्याचा शेवटची तारीख 30 असेल किंवा 31 असेल किंवा 28 असेल, जी काय असेल शेवटची तारीखच्या लास्ट 5 मिनिटात किंवा लास्ट शेवट दिवशी, किंवा सरळ 1 तारखेला तुम्ही बाय करा. ओके, तेव्हा त्या कॅन्डल बनतात. म्हणजे आता उद्या बघाल ॲक्सिस बँकची ही कॅन्डल असेल ना, इकडे दुसरी एक नवीन कॅन्डल चालू होणार, त्यांना महिना इकडे संपलेला आहे. ओके, तर हा आता ह्याला म्हणतो आपण ब्रेकआउट सेटअप. जेव्हा कॅन्डल क्लोज झालेली आहे त्याला म्हणतो आपण ब्रेकआउट सेटअप. ओके, आणि अशा प्रकारे इकडे हा बनला आहे आपला बाय. ऑलराइट, जर मला एक्झाम्पल स्टॉप लॉसेस ठेवायचे असतील तर, ओके एक्झाम्पल म्हणून सांगतो, पण मी मनी मॅनेजमेंट स्टॉप लॉसेस घेतो, ते काय आहे ते आपण नंतर जाणून घेऊया, पण तरी पण नॉलेज साठी जर स्टॉप लॉस ठेवायचा असेल तर आय तर तुम्ही 3 प्रकारचे 3 स्टॉप लॉसेस ठेवू शकता. अग्रेसिव्ह, सर्वात अग्रेसिव्ह म्हणजे ह्या लाईनच्या खाली तर आलाच नाही पाहिजे, मी तर म्हणे ह्या लाईनच्या खाली तर आलाच नाही पाहिजे क्लोजिंग बेसिसवर, त्या क्लोज. त्यानंतर सेकंड स्टॉप लॉस जरा जास्त करून ह्या लाईनच्या खाली तर आलाच नाही पाहिजे, आणि फायनल स्टॉप लॉस ह्या लाईनच्या खाली नाही आला पाहिजे. डिपेंडिंग तुम्ही तुमचं अग्रेसिव्हनेस काय आहे ट्रेडचं, त्याप्रमाणे सर्वात सेफेस्ट हा आहे. त्यानंतर त्यानंतर नॉर्मली हात तोडलाच नाही पाहिजे त्यांनी, आणि हा कधीतरी होतो तुटतो, पण तरी पण एक चांगला जर स्टॉक असेल तो इकडे ह्याच्या खाली येणार नाही, कंटिन्युअसली वरच चालत जाणार, परफेक्ट ट्रेड घेतला तर. ओके, क्लोजिंग बेसिस होते म्हणजे काय, परत नेक्स्ट जो पण तुमचा असेल, समजा ही कॅन्डल नेक्स्ट कॅन्डल जर बनून इकडे क्लोज झाली ह्याच्या खालच्या बाजूला, तरच समजा की स्टॉप लॉस आहे. ड्युरिंग इंट्राडे वर खाली झालं तर काही टेन्शन घ्यायचं नाही, क्लोजिंग बेसिसमध्ये स्टॉप लॉस आहे. ओके, तर अशा प्रकारे हे ब्रेकआउट सेटअप सिम्पल भाषेमध्ये असं काहीतरी तुम्ही ड्रॉ केल्यावरती ती कॅन्डल ब्रेकआउट देणार. कॅन्डल क्लोज आल्यावरती आपण इकडे बाय करायचं आहे, आणि जर स्टॉप लॉस ठेवायचे असतील तर स्टॉप लॉस लाईन ह्याच्या खाली असू शकते, किंवा ह्या कॅन्डलच्या लोच्या खाली असू शकते, किंवा एक्झॅक्ट किंवा ह्या लाईनच्या खाली पण तुम्ही अग्रेसिव्ह जर ठेवायचं तर ह्याच्या खाली ठेवू शकता. ओके, आता नेक्स्ट हे पॅटर्न्स आपल्याला तेजीच्या स्टॉकमध्ये पण दिसणार आणि मंदीच्या स्टॉकमध्ये पण दिसणार. ओके, तेजी मंदी दोन्ही स्टॉकमध्ये दिसणार, पण आपण हे पॅटर्न्स कधी ट्रेड करणार आहोत, तेव्हाच ट्रेड करणार आहोत जेव्हा आपण हे स्टॉक 30, 50, 100 आणि 200 सिम्पल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती असेल तरच. ओके, त्याशिवाय ट्रेड करायचं नाही एवढं लक्षात ठेवा, कारण हे पॅटर्न्स आपल्याला खाली पण दिसणार. या जर ट्रेंड या मुव्हिंग एव्हरेजच्या खाली असेल त्याच्यामध्ये ट्रेड घ्यायचा नाही, कारण तो स्टॉक मंदीमध्ये आहे. जो पण स्टॉक 30, 50, 100, 200 वरती असेल सिम्पल मुव्हिंग एव्हरेज ऑन अ डेली चार्ट, त्या स्टॉकमध्ये आपण ट्रेड करायचं आहे कुठल्याही टाइम फ्रेमचा ट्रेड. हा वीकलीवरती काय करत असेल याचा संबंध नाही आपल्याला, मंथलीवरती हे काय करत असेल याचा संबंध नाही, पण डेली चार्टवरती किमान
हा स्टॉक ह्याच्यावरती असणं गरजेचंच आहे, तरी कुठल्याही पोर्टफोलिओ मधून ट्रेड घेत असाल तरी, स्विंग ट्रेडिंग मध्ये म्हणा किंवा इन्व्हेस्टिंग मध्ये म्हणा. ओके, हे स्ट्रिक्टली फॉलो करायचं, हा रूल तर स्ट्रिक्टली फॉलो करायचा आहे. जर हा रूल स्ट्रिक्टली फॉलो नाही केला तर तुम्हाला गीतांजली सारखे स्टॉक्स तुम्ही त्यात अडकू शकतात, किंगफिशर सारख्या स्टॉक मध्येही अडकू शकतात, सुझलॉन सारख्या स्टॉक मध्येही अडकू शकतात. ओके, स्ट्रिक्टली हा रूल फॉलो केला तर चान्सेस आहे लॉसेस करण्याचे खूप कमी होतात. ओके, आणि स्ट्राईक रेट वाढण्याचे चान्सेस 70 ते 80% पण जातात. तर अशा प्रकारे यांचा याच्यावर फोकस ठेवा. तर आपण शिकलेलो आहे ट्रेंड लाईन्स. एनिवेज डिटेल मध्ये आपण परत बोलूया जेव्हा सेटअप पुढच्या नेक्स्ट सेशन मध्ये ब्रेकआउट सेटअपच्या बोलेन, पण सध्या सिन्स जस्ट एक रिव्हिजन म्हणून तुम्हाला याच्यावर बोलून. आता आपण समजूया की फिबोनाची रिट्रेसमेंट काय आहे आणि फिबोनाची एक्सटेन्शन काय, दोघांमध्ये फरक काय, त्यांचे ड्रॉ कसे करायचे. ओके, तर सर्वात पहिले मी दोघांमधले फरक सांगतो तुम्हाला. इथे रिट्रेसमेंट रिट्रेसमेंट आणि फायनल स्पेलिंग चुकलाय पण तरी सिमेंट केलं मी रिट्रेसमेंट आणि एक्सटेन्शन. ओके, फिबोनाची रिट्रेसमेंट आणि फिबोनाची एक्सटेन्शन दोघांचा फरक काय हे पहिलं समजून घ्या. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे रिट्रेसमेंट मध्ये ना झिरो हा कायम वर असतो, एक्सटेन्शन मध्ये नंबर वन हा वर असतो, वरच्या बाजूला. म्हणजे काय, मी जेव्हा रिट्रेसमेंट काढतो ना, बघा हा झिरो दिसतोय ना, हा झिरो कायम वर असला पाहिजे आणि वन खाली असला पाहिजे. म्हणजे इन अदर वर्ड्स, रिट्रेसमेंट मध्ये झिरो कायम वरच्या बाजूला असला पाहिजे. आणि एक्सटेन्शन काढणार, एक्सटेन्शन साठी पण आपण हेच एक्झॅक्ट टूल वापरणार आहोत. एक्सटेन्शन जर मला काढायचं असेल तर मी याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट जाऊन असं काढणार. हे टूल हे झालं, एक्सटेन्शन समजा मला काढायचं असेल तर हे सेम टूल युज करणार, फिबोनाची रिट्रेसमेंट टूल युज करणार, पण यावेळी याचा झिरो खाली असणार आहे, या झिरो खाली आणि वन एक वरती. तर हे एक पहिला सर्वात इम्पॉर्टंट फरक आहे. बरेचसे मेंटीस पण ह्याच्यात चुकतात ड्रॉइंग करताना, एक्झॅक्टली उलट ड्रॉइंग करून पाठवतात. झिरो वर, एक्सटेन्शन वरती एक वर असणार आहे. ओके, सेकेंडली रिट्रेसमेंट आपण यूज करतो बाईंग साठी. बाय कुठे करणार हे रिट्रेसमेंट सांगतो. एक्सटेन्शन मेनली इवन हे सेल्स आपण सांगतो, पण मेनली बाईंग साठी आपण यूज करणार आहोत. एक्सटेन्शन मेनली सेलच सांगतो, यावर सेलिंग कुठे होऊ शकतं, सेलिंग लेवल, हा दोघांमधला फरक आहे. आणि फायनली सर्वात इम्पॉर्टंट फरक म्हणजे, अजून एक इम्पॉर्टंट फरक म्हणजे, रिट्रेसमेंट फक्त एका चार्टेड टेरिटरीमध्येच आपण ड्रॉइंग करू शकतो. जिकडे पण चार्ट बनलेले आहेत तिकडेच ते बनणार, पण एक्सटेन्शन अनचार्टेड टेरिटरीमध्ये बनणार. अनचार्टेड म्हणजे याच्यामध्ये मी क्लिअर करतो, एक्झाम्पल निफ्टी इकडे आहे, राईट. समजा इकडनं मार्केट पडायला लागलं आणि समजा इकडनं मला फिबोनाची एक्सटेन्शन काढायचं असेल, तर हे जेव्हा मी असं काढणार आपण बघू शकता याचे काही लाईन्स आहेत ना, हे वरती पण गेलेले आहेत, याला अनचार्टेड टेरिटरी म्हणतात. कारण इकडे लेफ्ट हँड साईडला आपण बघितलं तर काहीच नाही, कारण निफ्टीचा हाय आहे, राईट. आपल्याला समजणारच नाही कुठे, म्हणजे ह्याला अनचार्टेड टेरिटरी म्हणतात. पण रिट्रेसमेंट हे कायम जे काढतो आपण, हे कायम चार्ट्स वरतीच काढतो. म्हणजे एक्झाम्पल इकडनं इथपर्यंत हे आपलं चार्ट्स मध्ये, म्हणजे असं हवेत काढणार नाही. हे दोघांचा फरक आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये कसं एक्झॅक्टली काढायचं, त्याच्या आधी हे इम्पॉर्टंट असलेले कंपोनेंट्स आपण समजून घेऊया फिबोनाची रिट्रेसमेंटच्या पहिल्या. तर व्हाईट स्पेस मध्ये तुम्हाला दाखवतो पहिलं. फिबोनाची रिट्रेसमेंट मध्ये हे सगळे नंबर दिसणार आपल्याला, फिबोनाची नंबर्स म्हणतात. ओके, यातले हे सगळे इम्पॉर्टंट नंबर आहेत, 0.236,
0.382, 0.5, 0.618, 0.786 आणि 1. ओके, ह्यालाच इकडे जर तुम्ही बघाल, ह्याला म्हणतात, ह्याला परसेंटेज मध्ये दिलेलं आहे मी. ओके, काय फरक नाही. 23.2 एक्झाम्पल इथे मी काढतो, ह्याला तुम्हाला दिसेल. इकडे बघू शकतात 23.2, 38.2, 50%, 61.8, 78.,, 600. म्हणजे ते कसं दोन्ही एकच आहे, ह्यानी परसेंटेज मध्ये दाखवलंय आणि ह्यानी नंबर्स मध्ये दाखवलंय. ओके, दोघांमध्ये कन्फ्यूज होऊ नका, दोन्ही सेम आहे. तर ह्याच्यामधलं सर्वात इम्पॉर्टंट लेवल कुठलं, ते म्हणजे हे 61.8% रिट्रेसमेंट आहे ना, हे सर्वात इम्पॉर्टंट लेवल आहे. त्यानंतर सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट लेवल आहे 38.2. आता 61.8% इम्पॉर्टंट का आहे? ओके, कारण ह्याला गोल्डन रेशियो म्हणतात. आपण इव्हन सगळीकडे, आपण जसं मी सांगितलं, आपल्या ह्युमन बिंग्समध्ये असतो, इव्हन प्राणी जगतात किंवा विश्वात हा नंबर सातत्याने आढळून येतो जेव्हा आपण मॅथमॅटिक्स कॅल्क्युलेशन करतो तेव्हा. ओके, तर आणि ह्याला गोल्डन रेशियो म्हणतात. आणि शेअर मार्केटमध्ये ह्याला ह्याचा वापर कसा करतात, मेनली ह्याचा शेअर मार्केट वापर जो करतात तो म्हणजे जर स्टॉक 61.8%च्या वरती असेल, जर स्टॉक 61.8%च्या वरती असेल तर त्याचा अर्थ म्हणजे तो स्टॉक बुल मार्केटमध्ये आहे. ओके, ह्याच्या वरती जर तो स्टॉक ट्रेड करत असेल तर बुल मार्केटमध्ये आहे. ओके, आणि जर स्टॉक 61.8%च्या खाली गेला तर तो बेअर मार्केटमध्ये आहे. ओके, तर सिम्पल भाषेत तिकडे दाखवलं, मी ड्रॉइंग करून दाखवतो. इथून इथपर्यंत समजा या रेंजमध्ये कुठे पण स्टॉक असेल तर तो स्टॉक बुल मार्केटमध्ये आहे. पण समजा इकडून ह्याच्या खाली कुठे स्टॉक ट्रेड करत असेल, ओके, तर समजायचं की हा स्टॉक बेअर मार्केटमध्ये, म्हणजे ह्याच्याने पण आपल्याला समजतं की कुठल्या स्टॉकमध्ये आपण ट्रेड केलं पाहिजे, नाही केलं पाहिजे. ओके, हे सर्वात मेन इम्पॉर्टन्स 61.8% रिट्रेसमेंटचं. सेकंडली, सेकंड इम्पॉर्टंट लेवल आहे 38.2. का? कारण जेव्हा स्टॉक जेव्हा खालून जेव्हा वर येतो, आता ह्याचा मी स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला दाखवतो. ओके, सो जेव्हा पण स्टॉक ना समजा इकडनं कुठून खालून आला आणि वर गेला, वरून खाली यायला लागला, तर नॉर्मली हा स्टॉक इकडे जाऊन थांबून वरच्या बाजून चालायला लागतो. मेनली जे बुलिश स्टॉक्स आहेत, बुल मार्केटचे स्टॉक्स आहेत, ते इकडे येऊन थांबतात आणि इकडे वर जायला लागतात. ओके, समटाइम्स ते इवन ह्या, आणि सेकंड, त्यामुळे थर्ड लेवल जो आहे इम्पॉर्टंट तो आहे 50%. का? कारण नॉर्मली बरेचसे स्टॉक, हालांकि 30.2 थांबतात, कधी कधी स्टॉक्स ह्या झोन मध्ये येऊन थांबतात, म्हणजे हा स्टॉक इथपर्यंत येणार, खाली इकडे कुठेतरी येणार, इकडनं वर चालायला लागणार. म्हणून हा सेकंड इम्पॉर्टंट, थर्ड इम्पॉर्टंट लेवल आहे. ह्याला मी म्हणतो बाय झोन. 38.2 आणि 50 मध्ये नॉर्मली हा बाय झोन आहे. ह्याच्यामध्ये कुठेतरी येऊन थांबणार, मे बी 38.2 ला थांबेल, मे बी 50 ला थांबेल, मे बी मध्ये थांबेल. त्या ऍडिशनल कन्फर्मेशन साठी आपण 10 एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ऍव्हरेज युज करतो. ते आपण डिटेल मध्ये स्ट्रॅटेजी आपण शिकू डिब्बायची नेक्स्ट सेशन मध्ये, तेव्हा मी बोलेन. पण सध्या फिबोनाची अभ्यास करत आहे म्हणून इम्पॉर्टंट फिबोनाची लेवल सांगत आहे. तर 38.2 वरनं स्टॉक फिरला पाहिजे किंवा 38.2 आणि 50 मधून स्टॉक फिरला पाहिजे. जर समजा हा स्टॉक 61.8 खाली गेला, म्हणजे मंदी. इन अदर वर्ड, जर कोणाला स्टॉप लॉस ठेवायचाच असेल तर ह्याच्या खाली जर क्लोज आला तर ह्याच्या खाली स्टॉप लॉस असतो. ओके, मेनली आपण फिबोनाची लेवल युज करणार डिप बाईंग साठी. ओके, तशा प्रकारे. सो नॉर्मली काय होतं, जास्त करून मेन जास्त करून असंच होतं की हा स्टॉक, ओरिजिनल करतो, हा स्टॉक नॉर्मली वर येणार, असं इथे कुठे डिप बाय करणार आणि मग इथे कधी असं सेटअप बनवणार आणि मग ब्रेकआउट देणार, असं होतो कधी कधी. किंवा डायरेक्ट नॉर्मली खाली येणार, खालीपर्यंत असं यू टर्न पण मारतो. या दोघांपैकी एक तर ब्रेकआउट भेटणार किंवा इकडे डिप बायचे आपल्याला बाईंगची अपॉर्च्युनिटी भेटणार. म्हणजे चांगल्या स्टॉक मध्ये आपल्याला इधर इकडे बाय करू शकतो किंवा इकडे बाय करू शकतो. ओके,
तर अशा प्रकारे पण जे पण स्टॉक आहे 61.8 च्या वरती असतील आणि ह्या झोन मध्ये येऊन कन्सोलिडेट होत असतील चांगली गोष्ट आहे. ओके, तर अशा प्रकारे फिबोनाची लेवलचा आपण अभ्यास करत आहे. ह्याच्या खाली 78.6 पण इम्पॉर्टंट लेवल आहे. ओके, इकडनं आपण स्टॉप स्टॉप येऊन वरती जाऊ शकतो, पण तो ऑलरेडी तो मंदीच्या टेरिटरीमध्ये. ओके, म्हणून ह्याचा वापर आपण व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग मध्ये करतो, किंवा इव्हन तुम्ही जेव्हा जर तुम्हाला ऍडव्हान्स पॅटर्न्स ट्रेड करायचं असेल, ऍडव्हान्स पॅटर्न्स पण सांगेल, ज्या पॅटर्नच्या बाबतीत बोलू आपण, पण तेव्हा ते लेवल यूज करतो. एक अजून एक लेवल आहे इकडे 0.885, हे लेवल तुम्ही ऍड करू शकता. ओके, तर हे लेवल तुम्ही लेवल ऍडिंग फक्त ह्यालाच करू शकता ना, इन्व्हेस्टिंग वरती, चार्टिंग वरती होत नाही. तर ह्याला ऍड करायचं असेल तर ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि इकडे हे जो आहे ना ह्याच्यावरती चक्रावरती सेटिंग मध्ये जायचं आणि इकडे जाऊन तुम्ही तुमचे लेवल्स पाहिजे एडिट करू शकता. इकडे मी सिलेक्ट करणार, ह्याला करणार 0.885, 0.885 लेवल आलं बघा. तर अशा प्रकारे हे हा लेवल पण बॅट पॅटर्न कम्प्लिशनला वापरतात लोक, बॅट पॅटर्न जो ऍडव्हान्स पॅटर्न कम्प्लिशनला वापरतात. ओके, तर अशा प्रकारे हे आहे फिबोनाची रिट्रेसमेंटचे हे इम्पॉर्टंट लेवल्स. आता आपण जाणून घ्या फिबोनाची एक्सटेन्शनचे इम्पॉर्टंट लेवल्स काय आहेत. फिबोनाची एक्सटेन्शनचे जे इम्पॉर्टंट लेवल्स आहेत ते असे आहेत. फिबोनाची एक्सटेन्शन मध्ये काय, एक कायम वरती असतो. कुठे गेला, इकडे. ओके, एक कायम वरती असतो आणि आपण बघू शकतो हे वरचे लेवल्स, एकच्या वरचे लेवल्स आहेत, फिबोनाची एक्सटेन्शन लेवल्स आहेत. ह्याच्यामध्ये आपण दोन अजून लेवल्स ऍड करणार आहे, त्याच्यासाठी सिलेक्ट करा परत सेटिंग्स, सेटिंग्स मध्ये जाऊन ह्याला चेक करा 1.272 1.414. ओके, क्लिक ओके. तर हे दोन लेवल्स आहेत, म्हणजे नॉर्मली हा स्टॉक खाली येणार, खाली समजा 6.38 पर्यंत बाउन्स होऊन हा 1.272 पर्यंत जातो. टार्गेट 1.272 असतो, टार्गेट 2 1.414 असतो, टार्गेट 3 1.618 असतो सेलिंगसाठी. तर असे टेक्निकल टार्गेट्स आपण ठेवू शकतो. नॉर्मली हा टार्गेट 1 तर आरामात मीट होतो, टार्गेट 2 एखाद्या वेळेस, टार्गेट 3 रेअरली. ओके, पण इव्हन जरी आपण बाय केला. ओके, आता मी जर तुम्हाला इकडे काढून दाखवला की समजा फिबोनाची रिट्रेसमेंट आणि एक्सटेन्शन दोन्ही बाय ड्रॉन करून दाखवतो. ओके, समजा आपण 28 23.6 ला बाय केला. ओके, 226 आहे. ओके, ते पूर्ण नंबर सुद्धा 226 ला बाय केला आणि टार्गेट 1 किती आहे, 262. म्हणजे 262 वजा 226 केले, सरासरी 20% येते, राऊंड अबाउट 20%. म्हणून हे 20% ट्रेंड्स आहेत, मेनली डिप बाईज. ब्रेकआउट्सला नॉर्मली कन्सल्ट होत होत 10% आपण जातो, म्हणजे ऑलरेडी 10% चाललेलं असतं डिप पासून, म्हणून ते नॉर्मली ब्रेकआउट ट्रेड्स 10% ते 20% असतात, पण डिप बाईज सरासरी 15 ते 20% असतात ट्रेड्स. तर व्यवस्थित घेतले तर 20% जास्त पण जातात, पण 20% ऑन एन एव्हरेज इकडे पण पोहोचतो आपण. ओके, डिटेल मध्ये हे डिप बाय स्ट्रॅटेजी आपण नेक्स्ट सेशन मध्ये जाणून घेऊया, पण मेन मला हे सांगत होते फिबोनाची जे इम्पॉर्टंट लेवल्स कुठले होते, रिट्रेसमेंट आणि एक्सटेन्शन. आता मी अजून एक गोष्ट मी तुला शिकवणार आहे फायनली, की म्हणजे हे ड्रॉइंग कशी करायची फिबोनाचीची. ओके, सर्वात पहिले आपण चार्टिंग वरती शिकूया आणि मेनली चार्टिंग वरती पहिले इनिशियल अनालिसिस कायम चार्टिंग वरती करा आणि डिटेल अनालिसिस करायला तुम्ही इन्व्हेस्टिंग युज करा, कारण चार्टिंग जरा सोपं पडतं म्हणून. ओके, मेनली फिबोनाची रिट्रेसमेंट, कारण मेनली आपल्या बाईंग वरती फोकस करतो सर्वात पहिलं, सेलिंग तर एनिवेज आपण जरा आरामात नंतर अनालिसिस केले चालतं. ओके, तर मी फिबोनाची दोन प्रकारे करतो. ओके, परत व्यवस्थित ऐकून घ्या, कारण ह्याच्यामध्ये बरेचसे लोक कन्फ्यूज होतात. एक आहे प्राइस बेस्ड फिबोनाची. ओके, प्राइस बेस्ड फिबोनाची आणि सेकंड आहे टाइम बेस्ड फिबोनाची. ओके, सो प्राइस बेस्ड फिबोनाची मध्ये मी काय करणार, प्राइस बेस्ड फिबोनाची मध्ये मी ड्रॉ करणार चार्टचा जो पण हायेस्ट पॉइंट असेल टू लोएस्ट पॉइंट. म्हणजे इकडे हायेस्ट पॉइंट कुठला आहे, हा हायेस्ट पॉइंट आहे. लोएस्ट पॉइंट कुठे आहे, तर इकडे आहे. तर ह्याच्यावरती हायेस्ट पॉइंट पासून लोएस्ट पॉइंट पर्यंत मी ड्रॉ करणार. ओके, आणि जी पण टाइम फ्रेम असेल त्यावरती, समजा मी ऑइल डेटा वरती गेलो आणि ड्रॉ केलं तर माझा परत फिबोनाची चेंज करणार, चेंज होणार. ह्याच्यामध्ये हायेस्ट पॉइंट कुठला आहे, हा हायेस्ट पॉइंट आहे. लोएस्ट पॉइंट कुठला आहे, तर हा इकडे आहे. तर मी तसंच परत ड्रॉ करणार हायेस्ट पॉइंट पासून लोएस्ट पॉइंट पर्यंत. ओके,
आपलं शॉर्ट टर्म ट्रेडिंग करायचं तर एनिवेज 3 मंथ्स असणार आहे, पण परत तुम्ही टाइम फ्रेम चेंज केला तर परत तो फिबनाची ड्रॉइंग ही चेंज होणार. पण प्राइस बेस फिबनाची जी पण टाइम फ्रेम ओपन केली तुम्ही, त्या टाइम फ्रेमवरचा हायेस्ट पॉईंट आणि लोएस्ट पॉईंट. एक्झाम्पल अजून तुम्हाला देतो, समजा तुम्ही सुझलॉन सारखं स्टॉक बघत असाल, आलं ट्रेड करू नका त्याच्यात, पण एक्झाम्पल दाखवते सुझलॉन. सुझलॉन सारखा जर आपण स्टॉक बघितला तर इकडे याचा हायेस्ट पॉईंट इकडे आहे, लोएस्ट पॉईंट इथे. मग फिबोनाची कशी ड्रॉ करणार मी? हायेस्ट पॉईंट पासून लोएस्ट पॉईंट पर्यंत, म्हणजे इकडे हायेस्ट कुठे पण असू दे, सेंटरला असून दे, इथे डावीकडे असून दे, उजवीकडे असून काय घेणं देणं नाही आपल्याला. जो जिकडे पण असेल तो हायेस्ट पॉईंट, आणि जो पण लोएस्ट असेल तिकडे ड्रॉ करायचा फिबोनाची. तर ह्याला म्हणतो आपण प्राइस बेस फिबोनाची. याच्या प्रकारे मी अशा बरेच आपण डिप बाय स्ट्रॅटेजीच्या बाबतीत जेव्हा स्टडी करू त्या मी मला सॉरी डिप बाय म्हणतात व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग जे मी यूज करतो त्यामध्ये डेफिनेटली एक्झाम्पल शेअर करणार. पण सन फार्मा मी जो बाय केलाय रिसेंटली तो ऑलमोस्ट 50% आपला माझ्या पोर्टफोलिओमध्ये. एक्झॅक्टली मी डिप बाय इथून हायेस्ट पॉईंटवरनं लोएस्ट पॉईंट कुठे आहे त्याचा ऑलमोस्ट शून्यच आहे, ऑलमोस्ट शून्यावरती त्या लोएस्ट पॉईंट. कारण तुम्ही जर इकडे चेक कराल प्राइसेस त्याचे, हे 4 रुपये 5 रुपयाच्या राऊंड अबाउट आहे. ऑलराईट, म्हणून हा एक्झॅक्ट काढला. तर ह्याच्याप्रमाणे 61.8% बघा, बरोबर येऊन तिकडे टच होऊन डबल टच होऊन तिकडनं फिरलाय. बघा किती मॅजिकली हे वाव काम करतात, प्रत्येक वेळी करणार नाही पण मेजॉरिटी ऑफ टाइम्स हे काम करणार, ऍटलीस्ट पहिल्यांदा काम करणार. इव्हन इकडे पण बघा 38.2 वरती येऊन आपटलाय आणि वर गेलाय, परत खाली पडायच्या आधी पण ऍटलीस्ट ते टच होऊन वर गेलेलं आहे. ओके, तर अशा प्रकारे हे फिबोनाची मी ड्रॉ करणार आहे. ऑलराईट, इव्हन आता आपण निफ्टी वरती मार्केट वरती पण काढायचं असेल फिबोनाची आपल्याला ऑल डेटा वरती. आपल्याकडे मार्केटचा डेटा इकडनं आहे आपल्याकडे. तर हायेस्ट पॉईंट पासून समजा मी लोएस्ट पॉईंट पर्यंत ड्रॉ केलं मार्केट. ओके, तर अशा प्रकारे टार्गेट 1 मार्केटचा सपोर्ट इकडे दिसतोय 9200 एक्झॅक्ट प्रिव्हियस स्टॉप्सला. ओके, म्हणून मला वाटतं की एखाद्या इकडे स्टॉप आहे, पण तो एक सपोर्ट आहे. सेकंड सपोर्ट इकडे आहे 7500. थर्ड सपोर्ट बघा एक्झॅक्टली परत अलाइन होतो इकडे 50. ओके, आणि फोर्थ आणि फायनल सपोर्ट इकडे 61.8. तर अशा प्रकारे फिबोनाची एक नुसती तुम्ही निफ्टीवरती पण ड्रॉ केली तरी तुम्हाला समजतं की मला मार्केटमध्ये मेजर सपोर्ट, हे एक मंथली चार्ट आहे, मेजर सपोर्ट जिकडे मोठे लोक येऊन मोठे मोठे एकदम म्हणजे जे कधी इन्व्हेस्ट पण करत नाही असे लोक येऊन बाय करतील. नॉर्मल पब्लिक नाही पण मोठे लोकांचा जसं विचारायचं की ट्रस्ट फंड असतात किंवा LIC असेल की मार्केट पडतंय 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 मला कुठे बाय, वॉरन बफेट असेल कुठे बाय करू, तिथे म्हणणं अच्छा इथे बाय करा. या लेवल्सवरती लोक येऊन बाय करतात, कसं काय होतं माहीत नाही पण जादू आहे ती. सिमिलरली बघा वरच्या बाजूला पण हे एक्झॅक्ट लेवल्स मॅच होतात, म्हणून मे बी 11750 हा टॉप असेल किंवा 11800 जो असेल तो टॉप असेल, कारण बाकीचे लेवल्स आता मॅच व्हायला लागले. ओके, सो असे फिबोनाची ड्रॉ करून आपल्याला कळतं की कुठे कधी आपण एंट्री मारू शकतो मार्केटमध्ये लॉंग टर्मसाठी पण सेम स्टॉकसाठी पण. सो पण पॉईंट आहे की फिबोनाची प्राइस बेस फिबोनाची हायेस्ट पॉईंट पासून लोएस्ट पॉईंट पर्यंत आणि ही मोस्ट सेफेस्ट वे ऑफ बाईंग फिबोनाची ट्रेडिंग आहे. ओके, कारण आपण एक्झॅक्ट हाय आणि एक्झॅक्ट लोवरती ड्रॉ करतोय. सेकंड टाईपची फिबोनाची जी मी यूज करतो त्याला म्हणतो आपण टाइम बेस्ड फिबोनाची. टाइम बेस्ड फिबोनाची काढून दाखवायची असेल तर मी तुम्हाला एक्झाम्पल मनाली पेट्रो रिसेंट एक्झाम्पल्स कुठले आणि प्राइस आणि हा टाइम बेस्ड फिबोनाची आहे ना आपण कुठल्याही टाइम फ्रेमवर करतो डेली वीकली मंथली, पण प्राइस बेस्ड फिबोनाची आहे ना फक्त डेली चार्टवरतीच वापरायचा आहे. ओके, मंथली वरती वापरायचं नाही वीकली वरती वापरायचं नाही, फक्त डेलीच्या 3 मंथ चार्ट सेटिंग वरती वापरायचं आहे. रिसेंट वाले माझ्या लक्षात जास्त येत नाही असे, पण डायमंड्स म्हणूया डायमंड्स. बघा परफेक्ट एक्झाम्पल आहे, स्टॉक साईडवेज चाललाय आणि जो सडनली असं पळायला लागतो, हे सडन किती कमी किंवा 20% पाहिजे, सडनली असं पळायला लागतो त्याच्यावरती आपण जाऊन प्राइस बेस फिबोनाची काढायची. प्राइस बेस फिबोनाची कशी काढणार, ह्याचा ह्या मूळचा जो लोएस्ट पॉईंट आहे
हा जो इकडचा हा लोएस्ट नाही धरणार, हा वाला धरणार नाही. ह्या मूळचा जो लोएस्ट पॉइंट आहे आणि ह्याचा जो हायेस्ट पॉइंट आहे त्याच्यावर फिबोनाची ड्रॉ करणार आहे. ओके, सो हायेस्ट पॉइंट पासून या मूळचा जिकडे ही एक्झॅक्ट ब्रेकआउट आलेला आहे, मूळ झालेला आहे त्याचा लोएस्ट पॉइंट फिबोनाची. म्हणजे ह्याच्याप्रती जेव्हा हा डाय माइन्स आणि इकडे जेव्हा येईल या झोन मध्ये 150 to 138 मध्ये तिकडे बाय बनणार आहे. ओके, अशा प्रकारे प्राइस बेस फिबोनाची काढायची. प्राइस बेस फिबोनाची मध्ये स्पेसिफिकली असे सेटअप दिसले पाहिजे जिथे लेफ्ट हँड साइडला काही पूर्ण पूर्ण मोकळं मैदान असलं पाहिजे, एक पण सहसा बारीक पण काय नसलं पाहिजे तिकडे. आणि ते हे जेव्हा येते खाली येतात इकडे मस्तपैकी 150 ते या झोन मध्ये कुठेतरी बाईंग होणार, थांबणार तो स्टॉक. आता मन समजा मार्केट पडायला लागलं तर हा पण डेफिनेट पडेल तेव्हा, तेव्हा हायला हायला जाऊन मी बाय करेन त्याला या झोन मध्ये निफ्टी सपोर्ट बरोबर. आणि असे हे एक्झॅक्ट ट्रेड्स घेतले तर याचा चांगला पैसा. एनिवेज ह्या डीप बाय सेटअपच्या बाबतीत आपण नंतर आपण बोलूया, पण मेनली तुम्हाला सांगतोय की ह्याला म्हणतात प्राइस बेस्ड फिबोनाची. ओके, जस्ट परत याच्यावरती रिकॅपसाठी एक असतं प्राइस बेस्ड आणि एक असतं टाइम बेस्ड फिबोनाची. हे कुठे दुसरीकडे शिकायला नाही भेटा, माझी मी स्वतः बनवलेले आहेत, गुगल करू नका. प्राइस बेस मध्ये काय, प्राइस बेस आपण सगळ्या टाइम फ्रेम वरती वापरू शकतो. सॉरी, प्राइस बेस फक्त आपण डेली चार्ट 3 मंथ्स वरतीच वापरणार, पण टाइम बेस जे आहे ते तुम्ही डेलीला वापरा, वीकलीला वापरा आणि मंथलीला वापरा, कधी पण वापरा तरी चालेल. ओके, पण हे कृपया करून हे प्राइस बेस इथे वापरू नका, कारण एखाद्या वेळेस नाही पण चालेल. ओके, पण डेली वरती खूप छान चालतं जेव्हा स्पेशली असं सेटअप असेल तेव्हा. ओके, आणि प्राइस बेस वरती पिवट लो टू पिवट हाय. ओके, ह्याला म्हणतात पिवट लो आणि पिवट हाय. जर तुम्हाला समजत नसेल पिवट लो आणि पिवट का हाय नाही, तर ह्याला तुम्ही स्विच करा हायकनाशी वरती आणि अपडेट करा. हायकनाशी जी पहिली जी व्हाईट कॅन्डल आहे त्याचा लो टू द हायएस्ट पॉइंट ऑफ द फर्स्ट ऑफ द लास्ट व्हाईट कॅन्डल, मग इकडे तुम्ही पुल करू शकता. ओके, जर समजत नसेल तर नाही, तर मी तर नॉर्मली हेच यूज करतो, पण इनिशियल तुम्ही हायकनाशी यूज करू शकता फक्त यासाठी. हा नाही नॉर्मली फक्त नॉर्मल आपले कॅन्डल स्टिक्स ठेवायचे, पिवट लो टू पिवट हाय पुल करायचा आणि त्याच्यावरती फिबोनाची पुल करणार. ओके, आणि त्याच्यासाठी आपण काय करणार, लोएस्ट पॉइंट जो पण तिकडे चार्टचा असेल आणि टू हायेस्ट पॉइंट जो काय असेल तो हायेस्ट पॉइंट टू लोएस्ट पॉइंट आपण पुल करणार. ओके, हायेस्ट टू लोएस्ट सेकंड साठी हे दोन मेन फरक आहे त्याच्यामध्ये. ओके, मेन फरक काय, प्राइस बेस मध्ये फक्त डेली 3 मंथ्स, टाइम बेस मध्ये डेली वीकली मंथली कुठेही चालतो, प्राइस बेस मध्ये पिवट हाय टू पिवट लो, टाइम बेस मध्ये हायेस्ट पॉइंट ऑन द चार्ट टू द लोएस्ट पॉइंट ऑन द चार्ट. ओके, एवढ्या अशा प्रकारे हे ड्रॉइंग करायचे, एकदम सोपं आहे, काय रॉकेट सायन्स नाही. ओके, फायनली फिबोनाची एक्सटेन्शन. फिबोनाची एक्सटेन्शन कसं काढणार, फिबोनाची एक्सटेन्शन सेम आहे, एक्झॅक्टली सेम आहे. आता ही जी इकडे जी फिबोनाची रिट्रेसमेंट जी काढली आहे ना, याच मूव वरती ह्याच पिवट हाय टू पिवट लो वरती फिबोनाची एक्सटेन्शन दिसणार. आता ह्याच्यावरती फिबोनाची एक्सटेन्शन टूल नाही, पण investing.com वरती समजा मी गेलो आणि टाईप केलं डायमाइन्स. ओके, हे ड्रॉ केलं तर इकडे मला, सॉरी तर ह्याच्यावरती सेम पिवट हाय टू पिवट लो, परत पिवट हाय टू पिवट लो समजत नसेल तर काय करायचं, इकडे जायचं. ओके, याच्या बाजूला डाऊन एरोच्यावर क्लिक करा आणि हायकनाशी टाका, ग्रीनचं लोएस्ट व्हायचं. पण इन दिस केस फिबोनाची एक्सटेन्शन मध्ये काय, रिट्रेसमेंटचंच टूल वापरणार, कारण तिकडे एक्सटेन्शनचं टूल नाही आहे वेगळं, रिट्रेसमेंटच वापरणार, पण ते कायम त्याच्यात 1 वाय वरती असतो. सो हायेस्ट पॉइंट टू द ग्रीन कॅन्डल, जो पण फर्स्ट ग्रीन कॅन्डल आहे त्याचा लोएस्ट असं आहे. 200 ह्याच्याप्रमाणे 216 पहिला टार्गेट आहे. ओके, सो इन अदर वर्ड्स फिबोनाची डिप बाय जवळजवळ 150 ला येत आहे,
आणि एक्सटेन्शनचं टार्गेट आहे, 216, पहिला टार्गेट 1, टार्गेट 2 इज 230. ओके, अशा प्रकारे हा ट्रेड एनी डिटेल मध्ये आपण ट्रेड मध्ये नेक्स्ट टाइम आपण बोलणार आहोत सेटअप्स मध्ये, आपण तेव्हा परत हा एक्झाम्पल घेऊया. पण ऍज ऑफ नाव सिम्पल तुम्हाला लॉजिक दाखवण्यासाठी दाखवतोय की अशा प्रकारे फिबोनाची एक्सटेन्शन करायचं. रिट्रेसमेंट पण त्याच लेवलला, त्याच पिवट हाय टू पिवट लो काढणार आहे आणि एक्सटेन्शन पण पिवट हाय टू पिवट लोज काढायचं आहे. ओके, सो दॅट्स व्हॉट, सिम्पल, अजून काय नाही. आणि एक्सटेन्शन कायम कायम हे प्राइस बेस प्राइस वरतीच काढणार आहे आपण. प्राइस म्हणजे पिवट हाय टू पिवट लोज काढणार आहे. रिट्रेसमेंट आपण दोन प्रकारे करू शकतो, टाइम बेस करू शकतो, पिवट हाय टू पिवट लो पण काढू शकतो. पण एक्सटेन्शन कायम 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 पिवट हाय टू पिवट लोज निघणार ऑन द लास्ट मूव. एक्झाम्पल म्हणजे आता इकडे सेटअप बनतोय ना, जे लेफ्ट साईडचं हाय ना ह्याच्यावरतीच काढायचं कधी पण. ओके, जस इकडे पटकन रिकॅप करण्यासाठी फिबोनाची समजा हा चार्ट आहे, फिबोनाची रिट्रेसमेंट काढायचं असेल पिवट हाय टू पिवट लो काढायचा, फिबोनाची एक्सटेन्शन जरी काढायचं असेल तरी पिवट हाय टू पिवट लोज काढायचा. फक्त दोघांमध्ये फरक काय, एक्सटेन्शनला झिरो इकडे असणार आहे, सॉरी रिट्रेसमेंटला झिरो वर असणार आहे आणि एक्सटेन्शनला वन वर असणार आहे, एवढाच फरक आहे. ऑलराईट, सो बस आजच्या सेशनमध्ये हेच मला कव्हर करायचं होतं. इंडिकेटर्स जे मी वापरतो, ट्रेंड लाईन्स कसे ड्रॉ करायचे स्ट्रिक्टली. आता बघा, ॲज ऑफ नो ॲक्च्युली बघितलं तर मी ट्रेंड लाईन्स ड्रॉ करणं शिकवलं म्हणजे तुम्हाला ब्रेकआउट सेटअप आला पाहिजे, आणि फिबोनाची रिट्रेसमेंट आणि एक्सटेन्शन शिकवलं म्हणजे डिप बाय इन अदर वर्ड शिकवलंय. पण डिटेलमध्ये जी स्ट्रॅटेजी काय आहे पण नेक्स्ट टाइम जाणून घेऊया. पण ॲज ऑफ नाव हे सगळं गरजेचं आहे तुम्हाला अंडरस्टँड. आणि प्लस हे सगळे जे सेटअप्स आहेत ह्याच्यामध्ये जे इंडिकेटर्स विच आर यूज जे आपण करतो सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेजेस, हे सगळे सेटअप्स हे 30 सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज, 50 सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज, 100 सिम्पल आणि 200 सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरतीच असणं गरजेचं आहे. तेव्हाच आपण या सेटअप्समध्ये ट्रेड करायचं, नाही तर ट्रेडिंग करायची नाही आहे. कुठेही दिसेल म्हणून ट्रेड करायचं नाही आहे, हे स्ट्रिक्टली फॉलो करायचं आहे. ओके, इन दिस लास्ट सेशनमध्ये मी सगळ्या गोष्टी टॉप 7 गोष्टी ज्या आपल्याला फॉलो करायच्या आहेत ते आपण तुम्हाला सांगेन, हाऊ टू इम्प्रूव्ह अवर स्ट्राईक रेट. पण ॲज ऑफ नाव एवढंच या सेशनमध्ये. ऑलराईट, जर कोणाला काही प्रश्न असतील तर डेफिनेटली तुम्ही माझ्या टेलिग्राममध्ये मेसेज करू शकता. अगेन सेम थिंग, सोमवार ते गुरुवारमध्ये मेसेज केला तर उत्तर 24 तासात देईन, शुक्रवार ते संडेमध्ये मेसेज केलं तर उत्तर लेटेस्ट बाय सोमवारपर्यंत देईन. ऑलराईट,